पावसाळा सुरू झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या मेडघर गावातील महिलांना पिण्याच्या पाण्याकरता जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. ही जीवघेणी कसरत आहे फक्त हंडाभर पाण्यासाठी. उन्हाळ्यामुळे विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे या मायमाऊलींना जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी विहिरीमध्ये असं उतरावं लागतंय. तोल सांभाळत त्यांना विहिरीमध्ये कसं बसं उतरावं लागतं. जरा जरी चूक झाली तरी अपघात अटळ. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावातली ही भीषण परिस्थिती. पाणी टंचाईनं मेटघर गावाला ग्रासलंय. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत अटले आहेत, त्यामुळे गावापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर असलेली ही पडकी विहीर गावकऱ्यांची तहान भागवण्याचं कसं बसं काम करते. एकीकडे महिलांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते तर दुसरीकडे प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यामुळेच मेटघर गावातील महिलांना दरवर्षीच पाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत करावी लागते. या मायमाऊलींची या त्रासातून सुटका कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.